सुरुवातीला बघूया चंद्रपूरच्या कोरपणा येथील एक धक्कादायक बातमी. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातल्या निसर्गरम्य अमलनाला धरणाचं पाणी अचानक हिरवे झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. हा शेवाळाचा परिणाम असल्याची प्राथमिक शक्यता आहे. असं असलं तरी सध्या शेती आणि मत्स्य व्यवसाय संकटात असल्याचा इशारा असून जनावरे आणि नागरिकांनाही या पाण्यापासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तहसील प्रशासनानं या पाण्याचे नमुने ताब्यात घेत पुढील प्रक्रियेला सुरुवात केली आहे. चंद्रपूरच्या कोरपणा तालुक्यातील नागरिक उजेडात आलेल्या एका धक्कादायक प्रकारानं भयभीत झाले आहेत. या भागातील अमलनाला धरणाचं पाणी अचानक हिरवे झाल्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात हिरवे झाल्याची बाब निदर्शनास आली असून ग्रीन अल्गई किंवा हिरव्या शेवाळामुळं येथील पाणी हिरवे झाल्याची प्राथमिक शक्यता आहे. स्थानिकांनी धरणातील पाणी अचानक गडद हिरवे झाल्याची माहिती तहसील प्रशासनाला दिली. यानंतर प्रशासनानं लगेच धरण गाठत येथील पाण्याचे नमुने तपासण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाण्याचे नमुने एकत्र करून प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अमलनाला हे धरण गडचांदूर शहराच्या जवळ माणिकगड टेकड्यांच्या पायथ्याशी असून नैसर्गिकरित्या उंच टेकड्यांपासून वाहून येणारं पाणी इथे अडविलं जातं. टेकड्यांच्या वरच्या भागात सिमेंट कंपन्यांनी चुनखडीच्या खाणी खोदल्या आहेत आणि या खाणी पाण्यानं भरल्या आहेत. यामुळं त्याचा विसर्ग या धरणात होऊ लागला असून हिरवे पाणी नैसर्गिक आहे की दूषित याची पडताळणी आता केली जात आहे. याविषयी मनोज भोजेकर या स्थानिक नागरिकाशी केलेली बातचीत पाहूया. मला असं वाटते की या सगळ्या डॅममध्ये हिरवं जे पाणी झालं आहे ते माणिकगड सिमेंट प्लांटच्या माईसमधून काही केमिकल येऊन ते हिरवं झालं असावं असं मला वाटतं. हा डॅम इतके वर्ष झाले बनला, कधी असं दिसलं का तुम्हाला? अजूनपर्यंत इथं बिलकुल असं काही पाणी हिरवं वगैरे झालं नाही. धरणातील पाणी अचानक हिरवं होणं हे एक प्रकारचं प्रदूषण असल्याची पुष्टी पर्यावरण तज्ज्ञांनी केली आहे. निटोग्रेन आणि फॉस्फरस यांचं संयोग आणि सूर्यप्रकाश अशा प्रकारच्या घातक शेवाळाला वाढविण्याची संधी देत असल्याचंही पर्यावरण तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. हे शेवाळ पाण्यातील प्राणवायू नष्ट करतं, पर्यावरण समतोल बिघडवित असतं. त्यामुळं या पाण्याशी वन्यजीव, पाळीव प्राणी आणि मनुष्य यांचा संपर्क आल्यास हे घातक ठरू शकतं. त्यामुळे नागरिकांनी यापासून दूर राहावं असं आवाहन देखील पर्यावरण तज्ज्ञांनी केलं आहे. याबाबत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर सचिन वझलवार यांच्याशी साधलेला हा संवाद. जे काही दिसत आहे त्याच्यावरून तो अल्गीचा प्रताप दिसत आहे आणि असं अल्गल इन्वेजन जे आहे ते कधी अपघाताने होतं. ज्याच्यामध्ये सगळं पाणी जे आहे त्या अल्गीनी व्यापून टाकलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं की इतर कोणत्याही स्पेसिस जे आहे त्याला जगायला वाव नसतो. अशी काही कंडिशन तयार होते की ज्याच्यामध्ये फक्त त्या पर्टिक्युलर अल्गीची स्पेसिस जी आहे तीच वाढू शकते आणि त्याच्यामुळे त्याला अल्गल इन्वेजन असं म्हणतात. म्हणजे आक्रमणच आहे एक प्रकारे, कारण की त्या पूर्ण तलावाची जी बाकी ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहे ती पूर्ण संपलेली राहते. म्हणजे आपोआपच तिथली सजीव आणि बाकी वनस्पती जे आहेत प्राणी ते सगळे संपुष्टात येतात. त्याच्यामुळे त्याला म्हणजे एक प्रकारे इकोसिस्टीमचा इम्बॅलन्स होईल अशीच परिस्थिती तयार होते. आणि ज्या काही कंडिशन आहे ज्या याच्यासाठी कारणीभूत ठरतात त्याच्यामध्ये मुख्यतः पोल्युशन, जे न्यूट्रिएंट म्हणून अल्गीला पोषक आहे अशा प्रकारचे तत्व पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात अचानक आले तर अशा अल्गीचं वाढ होऊ शकते. ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, मग तशा परिस्थितीत पाणी संथ राहणे आणि सनलाईट येणे या सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशन झालं की असा प्रकार तयार होतो. त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थिती तिथं तयार झाल्या असतील अशी शक्यता दिसते. एकतर या स्पेसीज ज्या आहेत सायनोबॅक्टेरियम अल्गल स्पेसीज असतात युजली, नक्की कुठली आहे ते आत्ता सांगता येणार नाही, पण जिथं जिथं असं अल्गल इन्वेजन होतं तिथं पाळीव प्राणी आणि कॅटल्स यांनासुद्धा त्या पाण्यापासून दूर ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. माणसांनी पण त्याच्यामध्ये हात टाकू नये, आंघोळ करणं वगैरे तर फार दूरची गोष्ट आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्वचेसाठी घातक आहे. एकतर पाण्यामध्ये ऑक्सिजन पूर्णतः संपून जातो त्याच्यामुळे पाण्याचा वास येतो घाणेरडा आणि
कॅटल्स जे आहेत अनावधानानं ते जर पितील वगैरे तर त्यांच्याही जीवाला धोका होतो. त्याच्यामुळे पेट्स जे आहेत त्यांना, पाळीव प्राण्यांना आणि जनावरांना त्याच्यापासून दूर ठेवलं पाहिजे आणि माणसांनी सुद्धा त्या परिसरात जे आहे ते वावरू नये. या अमलनाला धरणाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर शेती आहे, यामुळे या धरणाचं पाणी मुख्यत्वे सिंचनासाठी वापरलं जातं. त्यामुळे प्रशासनाला या गंभीर प्रकाराची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.